विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। खासदार संजय पाटील यांच्या मुलाच्या लग्नात आंदोलन करणार। 4 मे पर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बिल जमा झाली नाही तर खासदार संजय पाटील यांच्या मुलाच्या लग्नात आंदोलन करण्याचा इशारा माजी सैनिक ज्योतिराम जाधव यांनी दिला आहे। तासगाव कारखान्याच्या थकीत ऊस बिल प्रश्नी माजी सैनिक ज्योतिराम जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता। पण तहसीलदार रवींद्र रांजणे यांनी 4 मे पर्यंत निम्मी रक्कम जमा होईल असे आश्वासन दिल्यानंतर आत्मदहन आंदोलन मागे घेण्यात आले। मात्र 4 मे पर्यंत रक्कम जमा न झाल्यास खासदारांच्या मुलाच्या लग्नात शेतकरी गणिमी काव्याने आंदोलन करून निषेध करतील असा इशारा माजी सैनिक ज्योतिराम जाधव यांनी दिला। नमस्कार, मी ज्योतिराम जाधव। आज आपण जवळजवळ 15-16 दिवस झालं आपण बेमुदत धरणे आंदोलनावर बसलेलो होतो। कारण का तर पाठीमागं उपोषणाच्या वेळेला तहसीलदारने आपणाला 10 तारखेपर्यंत दिले देतो असं जाहीर केलेलं होतं। त्या पद्धतीने ते वागले नाहीत, त्यामुळं आपण 11 तारखेपासून की आज 28 तारखेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करत आहोत। आणि आज 28 तारखेला जर आम्हाला बिलं नाही मिळाली 27 तारखेपर्यंत तर आपण एक आंदोलनाचा इशारा दिलेला होता की आमचे शेतकरी आत्महत्या, आत्मदहन, फास्ट लावून मरतील, औषध पिऊन प्रशासन करतील, इमारतीवरून उड्या मारतील, अशा पद्धतीनं त्यांनी म्हणजे आश्वासन दिले, म्हणजे आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता। त्या अनुषंगानं आज तहसीलदार साहेब इथं चर्चेसाठी आले आणि चर्चेसाठी आल्यानंतर आमच्या मनासारखा तोडगा निघाला नाही। आम्ही मान्य करतो की हे पैसे आमच्या साखर कारखान्याचे नसल्यामुळं की आमच्या साखर कारखान्याचे जवळजवळ 44-45 कोटी रुपये जी साखर जी 1,44,000 क्विंटलची साखर बाहेर गेली गेली हा मागच्या तहसीलदार यांचा फार मोठी चूक केलेली आहे। त्यांच्यावरती आम्ही जी काय असेल ती कारवाई करणारच आहोत। आणि आज जी ह्या तहसीलदारांशी जी आज जी चर्चा झाली ते आज जे काय नागेवाडी कारखान्याकडून जे येणारे 9-9.25 कोटी जे पैसे आहेत ते सर्वसाधारण समान वाटप शेतकऱ्यांचे करणार आहेत। त्यातल्या त्यात जे समान वाटप करणार आहेत त्यात पहिल्यांदा जे आमचे जे 101 शेतकरी आहेत त्यांना जर पुढच्या 2 तारखेपर्यंत जर पैसे नाही मिळाले, उद्या मेच्या 2 तारखेपर्यंत आमच्या पहिल्या टप्प्यात आम्हाला पैसे मिळावे, कारण आम्ही आंदोलन केलेलं आहे, 2 तारखेपर्यंत जर आम्हाला पैसे नाही मिळाले तर पुन्हा 4 तारखेचं जे 3 तारखेला सुट्टी आहे 4 तारखेला आम्ही तीव्र आंदोलन करू, मग आमच्यावरती कोणतेही केसेस पडो, आम्हाला फाशी लागले, फाशी दिली कायद्यानं तरी चालेल, पण आम्ही शेतकऱ्यासाठी तीव्र आंदोलन करणार आहोत, एवढंच बोलतो, धन्यवाद। तासगाव व नागेवाडीच्या साखर कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी ज्योतिराम जाधव व शेतकऱ्यांचे गेले 13 दिवस तासगाव तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन सुरू आहे। 4 मे पर्यंत बिलं मिळाली नाही तर खासदारांच्या मुलाच्या लग्नात गणिमी कामाने आंदोलन करण्याचा इशारा ज्योतिराम जाधव यांनी दिला आहे। यावेळी काँग्रेसचे विवेक गुरव, बळीराजा पार्टीचे शशिकांत डांगे उपस्थित होते। 10वी झाली मग आता 11वी 12वीच्या JEE नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे, डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे, मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची। कारण फक्त इथेच गुणवत्ता आहेत संस्कार आणि यश हीच परंपरा आहे। ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ,
3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक, अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू.